महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीने सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता. मराठा आरक्षणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. राज्य सहकारी बँकेबाबत कडक निर्णय घ्यावा लागला असं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. त्या निर्णयाची राजकीय किंमत मोजावी लागली असं देखील पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे. तर काय म्हटलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी, मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेबाबत मोठा निर्णय घ्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला नसता तर काँग्रेस आघाडीचं सरकार आलं असतं. आघाडीचं सरकार आलं असतं तर सध्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटला असता. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. योगेश, वृषाली, एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं जे काही वक्तव्य आलेलं आहे ते अतिशय मोठं वक्तव्य आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसने जर 2014 पाठिंबा जर काढून घेतला नसता, सरकार जर पाडलं नसतं, तर मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे तो त्याचवेळी निकाली निघाला असता असं वक्तव्य, असं मत हे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. सरकार का पाडलं गेलं, तर राज्य सहकार बँकेच्या संदर्भातले जे काही कडक निर्बंध किंवा कडक जे काही कारवाई करण्यात आली होती ती जर केली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं, अशा पद्धतीचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि सरकार पाडलं नसतं तर या पुढच्या काळात म्हणजे 2014 जे काही भाजपचं सरकार आलं तर पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र त्या निवडणुकीला सामोरं गेलं असतं आणि पुन्हा एकदा आपलं सरकार आलं असतं, अशा पद्धतीचं मत हे पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि काल पुण्यात जो काही कार्यक्रम होता, संसदरत्न राजीव सातव पुरस्कार वितरण सोहळा, या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. मात्र या संपूर्ण मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना अशा पद्धतीचं पृथ्वीराज चव्हाण यांचं मत व्यक्त करणं किंवा अशा पद्धतीचं विधान करणं हे अतिशय मोठं आहे. आणि एकूण या सगळ्या मता वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झालेली आहे. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.